प्राध्यापक श्याम सावंत सरांची मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी वाशिम एमपीएससी पीएसआय एसटीओ एएसओ आणि पोलीस भरतीसाठी विशेष बॅच. आमचा पत्ता नगर परिषद कॉम्प्लेक्स शाबदा पेट्रोल पंपासमोर अकोला नाका वाशिम. संपर्क 89-75-51-25-11 90-22-20-84-83. आजच आपला प्रवेश निश्चित करा. मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी वाशिम. यापेक्षा बेस्ट क्वालिटी मिळाल्यास संपूर्ण फीस परत. नमस्कार. वत्सगुल्म लाईव्हच्या बाप्पा विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत वत्सगुल्म या प्राचीन शहरामध्ये. गणेश उत्सवाची धूम सगळीकडे चालू आहे. प्रत्येकजण आगळ्या वेगळ्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करत आहे. पर्यावरणात्मक गणपती आपण पाहिला असेल या अगोदर, हराळीचा गणपती, पाना फुलांचा गणपती किंवा मग नुसताच मातीचा शाडूचा गणपती. परंतु वाशिममध्ये महाराष्ट्र गणेशोत्सव ज्याची स्थापना झाली होती 1960 या गणेश मंडळाने आत्तापर्यंतचा सर्वात आगळा वेगळा गणेशा इथे निर्माण केलेला आहे. आणि कसा आहे तो आगळा वेगळा गणेशा आपण जाणून घेऊयात वत्सगुल्म लाईव्हच्या माध्यमातून. पाहत रहा वत्सगुल्म लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि. काय कॉन्सेप्ट होती, कसं सुचलं तुम्हाला हे पर्यावरणात्मक? महाराष्ट्र गणेश मंडळ देवपेठ वाशिम 1960 स्थापना. आणि त्याच्यामधून आम्ही 1960 वर्षापासून स्थापना सुरू आहे. गेल्या 5 वर्षापासून आम्ही पर्यावरणपूर्वक गणपती मांडायचा संकल्प ठाम निश्चय केलेला होता. आणि त्यामुळे आम्ही पहिल्या 5 वर्षाच्या पहिले एक आमची कोकोनटपासून मूर्ती तयार केली होती. त्यानंतर आम्ही रोपट्यापासून मूर्ती तयार केली. त्यानंतर आम्ही अष्टविनायक साळू मातीचे झाडे लावा झाडे जगवा त्याच्यातून दाखवलेली आहे. झाडे वाचवा झाडे जगवा याच्यातून एक मूर्ती स्थापन केलेली आहे. आणि यावेळेस आमचं पाणी अडवा पाणी जिरवा ही कन्सेप्ट आम्हाला सगळ्या महाराष्ट्रभर दाखवायचं आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही ही बांबूपासून बनवलेली मूर्ती आहे. आणि याच्या बाजूचा जो निसर्ग आहे तो लॉन हिरवागार लॉनचा वापर केलेला आहे. आणि याच्यामधून आमचा एकच संदेश आहे की पाणी जिथे जिथं अडते आणि जिथं अडवतात त्याच्या बाजूचा निसर्ग हा हिरवागार असतो आणि तिथे पाण्याची पातळी चांगली वाढ असते. हा या गणेशोत्सव माध्यमातून आम्हाला हा सगळ्या पर्यावरणपूर्वक गणपती अख्ख्या महाराष्ट्रभर दाखवायचा आहे. त्यासाठी आम्ही हा गणपती उत्सव असा साजरा करत आहे. महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळ देवपेठ वाशिम याचा मी सदस्य राम पाटील. मित्र, गेल्या 1960 या गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि मागील 5 वर्षापासून पर्यावरणपूरक गणपती याची निर्मिती आम्ही करतो आणि वेगवेगळे संदेश देण्याची समाजाला एक दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यानुसारच यावेळेस आम्ही पाणी आडवा पाणी जिरवा ही एक नवीन संकल्पना आम्ही घेऊन आलेलो आहोत. जेणेकरून आपल्या या महाराष्ट्रावरचं जे दुष्काळाचं सावट जे आहे आणि त्यातल्या त्यात वाशिम जिल्ह्यावर जे पाण्याचं सावट आहे ते गणपती बाचतानी सावरावं याच समजावं आमचा हा उद्देश आहे. तर पाणी आडवा पाणी जिरवा हा संदेश महाराष्ट्र गणेश उत्सव मंडळाने दिलेला आहे. पाहू शकतो आपण बांबूच्या काठ्यापासून हा गणेश इथे साकारलेला आहे. आणि याला एक नदीचं स्वरूप आलेलं आहे की जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, पाण्याची बचत होईल, हाच संदेश यांना द्यायचा आहे. ब्युरो चीफ आकाश कुमारसह वत्सगुल्म लाईव्हसाठी राम धनगर वाशिम.